पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली। आजच्या अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचे आमदार आंदोलन करत असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधक यांच्यात चांगली जुंपली, त्यामुळे बराच वेळ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली। राज्यासमोर असंख्य प्रश्न असताना त्यावर अधिवेशनात खल होणं अपेक्षित आहे। असं असलं तरी आमदार एकमेकांना भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते। 50 खोके एकदम ओके अशा घोषणा अनेकदा करण्यात आल्या। आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। अनिल परबचे खोके मातोश्री ओके अशा घोषणा देण्यात आल्या। हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली। त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले। विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण थांबवलं। 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत। त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथंही आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत। त्याच्या मागं तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत। वास्तविक ह्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात, परंतु एक ह्या आत्ताच्या त्यांच्या वागण्यातनं एक निष्पन्न झालेलं आहे की त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलंय हे कुठंतरी बाहेर आलेलं चित्र आपल्याला पाहिजे। यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आम्ही घोषणाबाजी करत होतो, तिन्ही पक्षाचे लोक रोज गद्दार म्हणून घोषणाबाजी करतात। आम्ही ठरवलं वस्तुस्थिती समोर आणावी, ते आंदोलन करत होते तेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये गेलो नाही, त्यांना आमची घोषणाबाजी झोंबली। वस्तुस्थिती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, जशास तसे उत्तर आम्ही दिले, त्यांनी आमचा नाद करायचा नाही असं गोगावले यांनी म्हटलंय। त्यामुळे ज्या आमदारांना मतदारांनी निवडून दिलंय त्यांनी जनतेचे प्रश्न मांडणं अपेक्षित असताना हेच आमदार एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसून आलं। या राजकीय परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।